तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे. मुलांना आपण सध्या आपल्या अक्षर ओळखमधला ट ढ ठ छ आणि श हा अक्षर गट आपण शिकत आहोत. मागील व्हिडिओ मध्ये आपण ढ या अक्षराबद्दल माहिती बघितली होती. आज आपण ठ आणि छ या दोन अक्षरांबद्दल माहिती शिकणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि नंतर या अक्षरांचा आणि त्यावरील शब्दांचा सराव करायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे बोर्डवर हे कुठला अक्षर आहे. तर हे आहे ठ. कुठला अक्षर आहे हे ठ. यालाच आपण ठसा ठ असं म्हणतो. हे ठशाचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर हे जे ठ अक्षर आहे ते कशा प्रकारे लिहायचं ते आपण सुरुवातीला समजून घेऊया. बघा या ठिकाणी देखील तुम्हाला दिलेलं आहे ठ अक्षर लिहिताना काय करायचं. सुरुवातीला एक उभी छोटीशी रेष काढायची आणि त्यानंतर त्याला काय करायचं आहे अशा प्रकारे गोल जोडायचा आहे आणि नंतर वरून ही शीर्ष रेषा जोडायची आहे. अगदी सोपं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय लिहायचं आहे ठ हे अक्षर लिहायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बघा ठ तुम्हाला दिलवायचं आहे आणि लिहायचं आहे. बघा सुरुवातीला काय करायचं उभी रेष आणि त्याला जोडून गोल काढायचा आणि नंतर डोक्यावर शीर्ष रेषा द्यायची आहे. आडवीची रेष आपण अक्षराच्या वर देत असतो त्याला शीर्ष रेषा म्हणतात. हा झाला आपला ठ ठसा ठ. बघा ठ ठ ठ अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला ठ हे अक्षर लिहायचं आहे. समजलं का विद्यार्थ्यांना तुम्हाला ठ हे अक्षर कशा प्रकारे लिहायचं. आता तुम्हाला या ठिकाणी ठ चे शब्द लिहायचे आहे आणि वाचायचे आहे. बघा या ठिकाणी पहिला शब्द तुम्हाला लिहून दिलेला आहे ठिणगी. कोणता शब्द लिहिलेला आहे ठिणगी. त्यानंतरचा शब्द आपण लिहूया बघा ठिपका. या ठिकाणी कोणते शब्द लिहित आहोत आपण ठ चे शब्द ठिणगी ठिपका. त्यानंतर बघा ठळक. कुठला शब्द आहे हा ठळक. आणि त्यानंतरचा शब्द बघा ठोकळा. कुठला शब्द आहे हा ठोकळा. बघा ठ चे शब्द आपण परत एकदा वाचूया ठिणगी ठिपका ठळक ठोकळा. तर अशा पद्धतीनं हे ठ चे शब्द आपण लिहिलेले आहे. आता त्यानंतरचा आपला अक्षर आहे छ. कुठला अक्षर आहे हे छ. या ठिकाणी आपल्याला कशाचं चित्र दिसत आहे छत्रीचं चित्र दिसत आहे. आता छ हे अक्षर कशा प्रकारे लिहायचं ते आपण समजून घेऊया. बघा छ हे अक्षर लिहिताना काय करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला असे दोन अर्ध गोल जोडायचे आहे आणि नंतर त्याला अशा पद्धतीनं गोलाकार करून नंतर उभी रेष आणि नंतर त्याच्या डोक्यावर शीर्ष रेषा द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला छ लिहायचं आहे. परत एकदा बघा दोन अर्ध गोल त्याला गोल नंतर वर ही उभी रेष आणि नंतर त्याला शीर्ष रेषा जोडायची आहे. अशा पद्धतीने छत्री छ लिहायचा आहे. बघा हा छत्री छ आपण घेऊया दिलेला छ छ छ छ. अशा पद्धतीने तुम्हाला छ हे अक्षर लिहायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला छ आणि ध मध्ये काय होत असतं थोडासा गोंधळ होतो. तर बघा धला आपण काय करतो सुरुवातीला अशा पद्धतीने गोल करून त्याला दोन गोल जोडत असतो आणि अशा पद्धतीने आपण काय करत असतो ध लिहित असतो आणि छ हे अक्षर लिहिताना हा गोल या बाजूने आपण लिहित असतो. तर हा ध आहे आणि हा छ आहे. आता आपल्याला खाली काय करायचं आहे तर छ चे शब्द आपल्याला खाली लिहायचे आहे. बघा या ठिकाणी छ चा पहिला शब्द लिहिलेला आहे बछडा. कुठला शब्द आहे हा ब छ डा बछडा. आता आपण दुसरा शब्द लिहूया छ क डा छकडा. कुठला शब्द आहे हा छकडा. त्यानंतरचा शब्द आपण लिहूया छ बी छबी. कुठला शब्द आहे हा छबी. आणि नंतरचा शब्द आहे आपला छडी. कुठला शब्द आहे हा छडी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बछडा छकडा छबी
आणि छडी हे आपण छळचे शब्द लिहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोणत्या दोन अक्षराबद्दल माहिती शिकलो, ठ आणि छ या दोन अक्षराबद्दल आपण माहिती शिकलो. त्याचबरोबर आपण ठचे काही शब्द आणि छचे काही शब्द लिहिलेले आहेत. तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, तुमच्या वर्कबुक मध्ये ठ आणि छ या अक्षरांचा सराव करून त्यावर दिलेल्या शब्दांचा देखील तुम्हाला सराव करायचा आहे. हा तुमचा आजचा गृहपाठ आहे. आणि या अक्षर ओळख गटातील आपलं नंतरचं जे राहिलेलं अक्षर आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.